नमस्कार. आज आपण इंडियन पॉलिटी याच्यामधलं इमर्जन्सी अर्थात आणीबाणी विषयक तरतुदी या विषयी अभ्यास करणार आहोत. ज्यावेळेला आपण इमर्जन्सी किंवा आणीबाणी असं आपण म्हणतो त्यावेळेला तीन प्रकारच्या आणीबाणी या संविधानामध्ये दिलेल्या आहेत. एकाला आपण म्हणतो नॅशनल इमर्जन्सी किंवा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो राष्ट्रीय आणीबाणी. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही आणीबाणी 1977 मध्ये लागू केली होती. सगळ्यांना माहिती आहे नॅशनल इमर्जन्सी किंवा आपण ज्याला म्हणतो राष्ट्रीय आणीबाणी. संविधानाच्या 352 या आर्टिकल मध्ये या विषयीची तरतूद केलेली आहे. दुसऱ्या प्रकारची जी आणीबाणी आहे तिला आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट किंवा प्रेसिडेंट रूल. ही आर्टिकल 356 356 आर्टिकल मध्ये याच्याविषयी तरतूद आहे. आणि तिसरी आणीबाणी जी आहे ती आपल्याला फारशी माहीत नाहीये, त्याला म्हणतात वित्तीय आणीबाणी किंवा फायनान्शियल इमर्जन्सी. या तिन्हीवर आपल्याला प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामुळे आपण ह्या तिन्हीचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय आणीबाणी याच्याविषयी आपण पहिल्यांदा बघू. राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू केली जाऊ शकते? एक म्हणजे संविधानामध्ये जी प्रोव्हिजन आहे त्यानुसार जर राष्ट्रपतींनाही खात्री पटली, एक म्हणजे या तिन्ही ज्या आणीबाणी आहेत ह्या तिन्ही आणीबाणींचे अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत, राष्ट्रपतींना वाटलं तर त्यानंतर ह्या तिन्ही आणीबाणी लागू होऊ शकतात. नॅशनल इमर्जन्सी कधी लागू होते? तर जर राष्ट्रपतींना असं वाटलं की एक म्हणजे वॉर म्हणजे युद्ध किंवा दुसरं म्हणजे एक्सटर्नल अग्रेशन बाहेरून एखादं आक्रमण भारतावर झालेलं आहे, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे इंटरनल भारताअंतर्गत आर्म रिबेलियन म्हणजे सशस्त्र उठाव हा झालेला आहे, आणि या तिन्ही कारणांमुळे किंवा तीनपैकी कुठल्याही एका कारणामुळे भारताची किंवा त्याच्या कुठल्याही एका भागाची सुरक्षितता धोक्यामध्ये आलेली आहे असं जर राष्ट्रपतींना वाटतं तर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतात. आता याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे वॉर आणि एक्सटर्नल अग्रेशन. जर राष्ट्रपतींना असं वाटलं की भारत पूर्ण देश किंवा त्याचा कुठलाही एक भाग यांची सुरक्षितता वॉर किंवा एक्सटर्नल अग्रेशन किंवा अंतर्गत सशस्त्र उठाव याच्यामुळे जर धोक्यामध्ये आलेली आहे तर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतात. यापैकी अगोदरची तरतूद ही केवळ भारतापुरती होती, भारताच्या कुठल्याही एका भागामध्ये सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येऊ शकते. ही अमेंडमेंट 42 घटना दुरुस्तीने केली गेली. एक दुसरी गोष्ट म्हणजे आर्म रिबेलियन याच्या अगोदर सशस्त्र उठाव याच्या ऐवजी अगोदर अंतर्गत अशांतता असा शब्द होता. हा 46 अमेंडमेंटने आर्म रिबेलियन हा शब्द वापरला गेला. त्याच्यामुळे वॉर एक्सटर्नल अग्रेशन किंवा आर्म रिबेलियन या तिन्ही कारणांमुळे भारताची अंतर्गत सुरक्षितता धोक्यामध्ये येत आहे असं जर राष्ट्रपतींना वाटलं तर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतात. आता ही आणीबाणी लागू करण्याची प्रोसेस काय आहे? तर ज्यावेळेला राष्ट्रपतींना ही खात्री पडते की आर्म रिबेलियन वॉर किंवा एक्सटर्नल अग्रेशन याच्यामुळे ही आवश्यकता भासली आहे की भारताच्या कुठल्या एका भागामध्ये आणीबाणी जाहीर करावी, त्यावेळेला आणीबाणी जाहीर केल्यानंतर एका महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची विशेष बहुमताने परवानगी घेण्याची आवश्यकता असते. याचा अर्थ काय? एक म्हणजे एका महिन्याच्या आत ही परवानगी घेणं आवश्यक असतं. पूर्वी हा काळ 2 होता, 44 अमेंडमेंट हा काळ 1 महिन्यावर आपण ठेवला. 1 महिन्यामध्ये ही परवानगी घेणं आवश्यक असतं. कुणाची? संसदेच्या दोन्ही सभागृहांची म्हणजे राज्यसभा सुद्धा आणि लोकसभा सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही परवानगी कशी घेतली गेली पाहिजे? तर विशेष बहुमताने घेतली गेली पाहिजे. आता विशेष बहुमत या शब्दाचा अर्थ काय आहे? तर विशेष बहुमत म्हणजे त्या सभागृहाचं जे काही बहुमत आहे म्हणजे 51% त्या सभागृहाचं जे काही आहे ते बहुमत अधिक त्या दिवशी
त्या सभागृहामध्ये जे उपस्थित सदस्य आहेत त्या उपस्थित सदस्यांच्या दोन तृतीयांश सदस्य यांनी हे अप्रूव्ह केलं असेल त्याला आपण म्हणतो विशेष बहुमत. त्याच्यामुळे विशेष बहुमताने त्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता असते संसदेची आणि कधी एका महिन्याच्या आतमध्ये. जर एका महिन्याच्या आतमध्ये परवानगी घेण्याची आवश्यकता असते, एका महिन्याच्या आत परवानगी किती काळासाठी आपण घेऊ शकतो, तर एका पिरियडमध्ये सहा एका भागात सहा महिने एवढ्या काळापर्यंत ती परवानगी घेतली जाऊ शकते. म्हणजे एका वेळेला सहा महिन्यापर्यंत आपण राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतो. त्यानंतर पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांची परमिशन आवश्यक असते आणि ह्या कालावधी पुन्हा सहा महिन्यासाठी वाढवला जाऊ शकतो. असा सहा महिन्यासाठी कालावधी कितीही काय वाढवला जाऊ शकतो, मात्र एका वेळेला सहा महिने हा कालावधी निश्चित केला आहे. राष्ट्रपतींना कधीही वाटलं की आता आणीबाणीची आवश्यकता नाहीये तर सहा महिन्याच्या आत अध्यादेश काढून ऑर्डिनन्स काढून ते राष्ट्रीय आणीबाणी कॅन्सल करू शकतात. त्याच्यामुळे इथे महत्वाची गोष्ट कुठली आहे, तर एक म्हणजे एका महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची परमिशन आवश्यक असते, ती परमिशन विशेष बहुमताने आवश्यक असते आणि एका वेळेला संसद सहा महिन्यासाठी परमिशन देऊ शकते. पुन्हा सहा महिन्याने संसद बसवण्याची आवश्यकता असते आणि त्याला पुन्हा सहा महिन्यांची एक्सटेन्शन घेता येऊ शकतो असं ते कितीही काळ घेता येऊ शकतं. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आता या काळामध्ये काय होतं, तर या काळामध्ये जे केंद्र शासन आहे, जे युनियन गव्हर्नमेंट आहे, हे युनियन गव्हर्नमेंट देशाच्या पूर्ण देशामध्ये किंवा देशाच्या कुठल्या एका भागामध्ये ते जी अधिकार आहे त्या अधिकारांवरती मर्यादा आणतं. म्हणजे राज्यांचे जे अधिकार आहेत त्याच्यावर मर्यादा येतात. याचा अर्थ की जी स्टेट लिस्ट आहे, जे आपल्या सातव्या शेड्यूलमध्ये ज्या लिस्ट आहे, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, याच्यामध्ये स्टेट लिस्टमध्ये जे काही कायदे आहेत या स्टेट लिस्टमधल्या कायद्यांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो, ही एक महत्वाची गोष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे या काळामध्ये जे कायदे पास केले जातात त्या कायद्यांना आर्टिकल 13 अंतर्गत सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला माहिती असेल मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असेल तर अशा कायद्यांना सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं, ते इथे केलं जाऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या काळामध्ये जर कुठलाही कायदा पास झाला तर त्या कायद्यामध्ये मूलभूत हक्कांची पायमल्ली होते, या कारणास्तव तो कायदा रद्दबातल होत नाही. त्याच्यामुळे मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये मर्यादा येतात लेजिस्लेचरच्या बाबतीमध्ये, हे याच्यामध्ये सिद्ध होतं. लेजिस्लेचरच्या बाबतीमध्ये हा मुख्य फरक पडतो. एक्झिक्युटिव्हच्या बाबतीमध्ये सुद्धा असेच फरक पडतात. राज्यांचे जे कार्यकारी अधिकार आहेत, हे कार्यकारी अधिकार हे युनियन गव्हर्नमेंटकडे, राष्ट्रपतींकडे आणि युनियन गव्हर्नमेंटकडे येतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर मर्यादा पडतात. आणि तिसरी जी गोष्ट आहे जी आपल्याशी संबंधित आहे ती म्हणजे मग असे म्हटल्याप्रमाणे जे मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकारांवर मर्यादा येतात. हे मूलभूत अधिकार आपले जे आर्टिकल 19 मध्ये आहेत त्याच्यावर मर्यादा येतात. आर्टिकल 19 अर्थ आहे की मग अशा बघितल्याप्रमाणे की आर्टिकल 13 अंतर्गत ह्या काळामध्ये जे काही कायदे होतात त्या कायद्यांवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही. मात्र जो महत्वाची गोष्ट जी आपल्याला आहे ती ही आहे की संसद किंवा राष्ट्रपती आपल्या अध्यादेशाद्वारे आणि संसद आपल्या कायद्याद्वारे संविधानाच्या आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21, आर्टिकल 20 आहे कैद्यांविषयी कैद्यांचे अधिकार आणि आर्टिकल 21 आहे आपले सर्वसामान्यांचे आयुष्य जगण्याचे अधिकार, स्वातंत्र्याचे अधिकार, हे अधिकार मात्र हिरावले जाऊ शकत नाही. हे महत्वाचं आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे नॅशनल इमर्जन्सीमध्ये आपल्याला ह्या प्रोव्हिजन्स कळ्या. हे जे कायदे आहेत हे सगळे कायदे हे नॅशनल इमर्जन्सी संपल्याच्या, राष्ट्रीय आणीबाणी संपल्याच्या 6 महिन्यांपर्यंतच असतात. त्याच्यामुळे अशा कुठल्याही कायद्यांमध्ये ज्याच्यामुळे अधिकारांची पायमल्ली झालेली आहे, मूलभूत अधिकार हिरावले गेलेले आहेत, अशी कुठलेही जे कायदे आहेत हे कायदे किंवा स्टेट लिस्ट मध्ये जे जे विषय आहे त्या विषयांवर केलेले कायदे, हे सगळे कायदे हे राष्ट्रीय आणीबाणी संपल्याच्या 6 महिन्यांपर्यंतच टिकू शकतात, त्यानंतर ते आपसूक रद्दबातल होतात. नॅशनल इमर्जन्सीमध्ये अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे संसद किंवा युनियन गव्हर्नमेंट ही राज्यांना काही डिरेक्टिव्ह देऊ शकते, काही आदेश देऊ शकते आणि जर त्या आदेशांचं पालन हे राज्यांनी केलं नाही तर त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतो. हा सुद्धा प्रश्न पॉसिबली येऊ शकतो.
आता राष्ट्रपती जी राष्ट्रीय आणीबाणी आहे, राष्ट्रीय आणीबाणी आपण काढून बसू शकतो. तर मग अशी बघितलं की आणीबाणी कोण देतो, तर प्रेसिडेंट देतात, राष्ट्रपती देतात. आणि दो एका महिन्याच्या आत ह्या राष्ट्रीय आणीबाणीच्या निर्णयाला संसदेची परवानगी आवश्यक असते. मात्र ही नॅशनल इमर्जन्सी काढण्यासाठी एक म्हणजे प्रेसिडेंट आपल्या अध्यादेशाद्वारे ही आणीबाणी काढू शकतो. आणि कधी काढू शकतो, संसदेने 6 महिन्यासाठी आणीबाणी बसवली, राष्ट्रपतीला वाटलं की त्या आवश्यकता नाहीये, राष्ट्रपती ती आणीबाणी काढू शकतो, कधीही काढू शकतो. सो एक प्रेसिडेंट ऑर्डिनन्सने काढू शकतो, अध्यादेशाने काढू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी महत्वाची आहे की लोकसभा साध्या बहुमताने, मग अशी आपण बघितलं की आणीबाणी टाकण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता होती, इकडे लोकसभा साध्या बहुमताने सुद्धा आणीबाणी काढू शकते. आणि ही आणीबाणी काढण्यासाठी जर लोकसभेच्या 1/10 सदस्यांनी, लोकसभा चालू असेल तर सभापतींकडे आणि नसेल तर राष्ट्रपतींकडे जर विनवणी केली, तर त्या सभापतीला किंवा राष्ट्रपतीला 14 दिवसांच्या आत बैठक बोलवणं आवश्यक असतं. आणि ही बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जातो. त्याच्यामुळे प्रश्न असा येऊ शकतो की जर आणीबाणी काढायची असेल तर लोकसभेला साध्या बहुमताने ती आणीबाणी काढता येते, इकडे संसदेची आवश्यकता नसते. राष्ट्रीय आणीबाणी सुरू करण्यासाठी संसदेच्या परमिशनची आवश्यकता असते. नॅशनल इमर्जन्सीमध्ये अजून एक गोष्ट जी महत्वाची आहे ती ही आहे की नॅशनल इमर्जन्सी ही राष्ट्रपती कॅबिनेट कडून रिटर्न कम्युनिकेशन आल्यानंतरच लागू करू शकतात. ही 46व्या घटना दुरुस्तीने केलेली तरतूद आहे की कॅबिनेट कडून रिटर्न कम्युनिकेशन आल्यानंतरच ही राष्ट्रपती राजवट लागू. हे राष्ट्रीय आणीबाणी विषयक मुख्य आपण कायदे बघितले. आता आपण जाणार आहोत राष्ट्रपती राजवटीकडे. राष्ट्रपती राजवट कधी लागू होते, तर ज्या वेळेला संसद राष्ट्रपतींना असं वाटतं की राज्याच्या भारताच्या कुठल्याही एका राज्यामध्ये किंवा कुठल्याही एका भागामध्ये संविधानाप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी, असं त्यांनी त्याला शब्द वापरला आहे, तर कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी म्हणजे संविधानिक यंत्रणेप्रमाणे जर काम चालू नाहीये किंवा ती ब्रेकडाऊन झालेली आहे असं जर राष्ट्रपतींना खात्री पटली, तर राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट आणू शकतात. आता इथे महत्वाची गोष्ट काय आहे, तर त्या राज्याचा गव्हर्नर राज्यपाल राष्ट्रपतींना एक रिपोर्ट देऊ शकतो ज्याच्या अनुसार ते सांगू शकतो की या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता आहे. मात्र संविधान असं म्हणतं की प्रेसिडेंट स्वतःहून सुद्धा ही हा निर्णय घेऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी गव्हर्नरच्या रिपोर्टची आवश्यकता असतेच असं नाही. गव्हर्नरचा रिपोर्ट आल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात, पण राष्ट्रपती स्वतःहून सुद्धा ती राजवट लागू करू शकतात. कधी लागू करू शकतात, जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कॉन्स्टिट्युशनल मशिनरी ही ब्रेकडाऊन झालेली आहे त्या भागातली अशी राष्ट्रपतींची खात्री पटली, तर या ही राजवट लागू करण्याचे प्रोव्हिजन काय आहे, तर राष्ट्रपतींना जेव्हा वाटतं की राष्ट्रपती राजवट लागू करावी त्याच्या 2 महिन्यांच्या आत, इथे आपण 1 महिना बघितला होता, इकडे 2 महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची परवानगी आवश्यक असते. त्याच्यामुळे इथे महत्वाची गोष्ट आहे की 2 महिन्यांच्या आधी परवानगी घेणं आवश्यक असतं. ही परवानगी किती घ्यायची असते, तर एका वेळेला 6 महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. अशी मॅक्सिमम 3 वर्षांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. त्याच्यामुळे एका वेळेला 6 महिने पुन्हा संसद बसवावी लागते, पुन्हा संसदचे प्रोव्हिजन, पुन्हा 6 महिने, असं मॅक्सिमम 3 वर्षांपर्यंत ही राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. इथे आपण बघितलं की अशी कुठलीही कालमर्यादा त्यांनी दिलेली नाही, त्याच्यामुळे 3 वर्षांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. या काळामध्ये अर्थात त्या राज्याचा किंवा त्या प्रदेशाचा संपूर्ण जो अधिकार आहे, लेजिस्लेचर अधिकार आणि एक्झिक्युटिव्ह अधिकार, हा राष्ट्रपतींकडे येतो. आणि राष्ट्रपतींच्या वतीने राज्यपाल म्हणजे गव्हर्नर आणि राष्ट्रपतींनी जे ऑफिसर्स नेमून दिलेले आहेत, हे ऑफिसर्स राष्ट्रपती राजवट चालवतात. त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट ही मॅक्सिमम 3 वर्षांपर्यंत असू शकते. आता आपण बोलूया वित्तीय आणीबाणी. वित्तीय आणीबाणी ही आर्टिकल 360 मध्ये नमूद केलेली आहे.
ज्या वेळेला राष्ट्रपतींना खात्री पडते की भारताची फायनान्शियल पोझिशन, आर्थिक सुव्यवस्था किंवा क्रेडिट वर्दिनेस, म्हणजे भारताचा जो भारताची पत आहे ही पत ढासळली आहे, अशा वेळेला वित्तीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते. वित्तीय आणीबाणी लागू करण्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन राष्ट्रपती राजवटी सारखीच आहे. राष्ट्रपतींना वित्तीय आणीबाणी लागू केल्याच्या 2 महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची परवानगी आवश्यक असते. मात्र ही परवानगी एकदाच घेतली पुरते आणि ती अमर्यादित काळासाठी वापरली जाऊ शकते. याचा अर्थ एकदा परमिशन घेतल्यानंतर ती पुन्हा राष्ट्रपती राजवट वित्तीय आणीबाणी किती लागू करायची हे कॅबिनेटवर अवलंबून असतं. त्याच्यामुळे वित्तीय आणीबाणीच्या काळामध्ये 2 महिन्यांच्या आत परमिशन घेणं आवश्यक असतं संसदेची, आणि ही परमिशन इन्फिनिट असते, म्हणजे अमर्याद असते. या काळामध्ये काय होऊ शकतं, तर राष्ट्रपती संपूर्ण देशाला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला, केंद्र शासनाला किंवा राज्य सरकारांना हे काही आदेश निर्देश देऊ शकतात त्यांच्या वित्तीय सुधारणांसाठी, ज्याला आपण फायनान्शियल प्रोप्रायटी असं आपण म्हणतो, की तुम्ही खर्च करा मात्र खर्च तुम्ही अधिक योग्य पद्धतीने करा, अनावश्यक खर्च टाळा. ह्या काळामध्ये काही सॅलरी सुद्धा कमी होऊ शकतात आणि या सॅलरीजमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजेसच्या सॅलरीजचा सुद्धा समावेश असतो. हे मी प्रकाशने का सांगितलं, कारण त्यांच्याविषयी अशी तरतूद आहे संविधानामध्ये की एकदा त्यांची अपॉइंटमेंट झाली की त्यांची सॅलरी कमी केली जाऊ शकत नाही. मात्र वित्तीय आणीबाणीच्या काळामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजेसची सॅलरी सुद्धा कमी केली जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण एखादी ह्या 3 गोष्टींचा विचार केला. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण 3 प्रकार बघितले आणीबाणीचे. याच्यावर प्रश्न UPSCने विचारलेले आहेत, पुन्हा पुन्हा विचारू शकते. यातल्या काही खाचा खुजा सुद्धा आपण बघितल्या, त्यांच्यावर जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते. धन्यवाद.